काही वेळेला सभा घ्याव्या लागतात. आत्ताची वेळ दुपारची सभेची वेळ नाहीये असं काही निमित्त सुद्धा नाहीये, कारण पुतळ्याचा अनावरण तर होऊन गेलेलं आहे. तरी देखील आपण एवढ्या प्रचंड संख्येने आलात आणि उत्साहात आलात. नुसतं अनेक कार्यक्रम होतात पण त्याच्यासाठी भाड्याने माणसं आणावं लागतात आणि त्या भाड्याचा वेळ झाला की माणसं उठून निघून जातात. कोण बोलतंय, काय बोलतंय, कोणाचं कोणाला कोणाचा पायपोस कोणाक नाहीये. ते वाटतायत आणि माणसं जमवतायत. पण मी खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय. एक काही महिन्यांपूर्वी मी आलो होतो पाचोऱ्याला, बरोबर ना, म्हैसूरच्या इकडे, आणि हा थांबा देतो घेतो घेतो आणि त्यावेळेला थोडस घाईमध्ये होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन तिकडे करण्यात आलं होतं माझ्या हस्ते आणि मी तेव्हाच वचन दिलं होतं की ज्या वेळेला हा पुतळा उभा राहील तेव्हा अनावरणाला मी आल्याशिवाय राहणार नाही. मी वचन एकदा दिलं तर विसरत नाही, एकदा शब्द दिला तर विसरत नाही. कारण शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की शब्द देताना एकदा दोनदा नाही तर लाख वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिला मग मात्र प्राण गेला तरी बेहतर शब्द पडू द्यायचा नाही. आणि साहजिकच आहे, या सभेला तुम्ही वचनपूर्ती सभा दिली, नाव दिलं कुलभूषण, तुम्हाला महापौर ताई तुम्हाला सगळ्यांना मी तुमचं कौतुक करतो, अभिमान वाटतो मला तुमचा. कारण एक काळ असा होता की जळगावने प्रगतीचा वेग 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 पकडला होता. अगदी तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा सुरेश दादा होते, नंतर तुम्ही सगळेजण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, उमेदवार कोण तुम्हाला आवडला नसला तरी चालेल पण मतदान करत आला. पण हे सगळे मोठी झाली माणसं, डोक्यामध्ये हवा गेली आणि गॅसचे फुगे तरंगायला लागले. यांना वाटलं आम्हीच म्हणजे सगळं काही. या फुग्यांना टाचणी मारण्याचं काम तुम्हाला करायचंय. ही कोणी मोठी माणसं नाही, तुम्हीच ताकद देऊन यांना मोठी केलेली माणसं आहात. आणि तो प्रगतीचा वेग जो काही एक थांबला होता, मला अभिमान एवढ्यासाठी वाटतो की सगळी तरुण पिढी उभी राहिलेली आहे आणि ती आता या जळगावला प्रगतीपथावर नेते, त्याचा खरंच मला अभिमान आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अभिमान आहे. आणि महापौर ताई, मी पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकलं, जोरदार आहेत आणि अशा सगळ्या सहकार्य असतील, मग ताई आहेत, दादा आहेत आणि तुम्ही सगळेजण आहात, मग कोण आडवं येतं तेच बघतो. येऊनच दे. आता संजय राऊतांनी त्यांना काय मगाशी मला ऐकायला नाही येतो, इकडनं माईक तुमच्याकडे होते, चार काय म्हणाले कळलं ना तुम्हाला? पण ते नुसतं असून चालत नाही, त्याच्यामध्ये बुद्धी नावाचा आणि मेंदू नावाचा एक काहीतरी प्रकार असावा लागतो. तो कुठे त्यांच्याकडे? दुसरं काहीच नाहीये, खोका आहे, रिकामा. आणि दोन पुतळ्यांचं अनावरण आज केलं, एक सरदार वल्लभभाई पटेल, आपल्याला अभिमान आहे. लोहपुरुष त्यांना म्हटलं जातं, पोलादी पुरुष म्हटलं जातं. मध्ये म्हणजे काय झालेलं आहे आता, अगदी नाव घेऊन बोलायचं तर, कारण मी म्हणून विचारलं की बाबा शासकीय कार्यक्रम नाही ना हा, तेवढं नाही आपली सभा आहे. मग म्हटलं मग बोलायला काय प्रॉब्लेम नाही, कारण सरकारी असलं, महापालिकेचं असलं की जरा थोडं चौकट बंद असतं, त्याच्यात जास्त काही बोलू नये राजकीय असं म्हणतात. पण हे काय नाही, मैदान आपलं आहे, मैदान आपलं आहे.